माल कोणता विकतो, कोणत्याही जेनरला विचारून बघा, चांगली गुणवत्तेवाला माल विकतो. तर तुमचा पण तसंच आहे, कशीही खराब परिस्थिती बाजारातही असेल तरी पण जिनरला चांगली गुणवत्ताचा माल पाहिजेच पाहिजे, कारण की तोच त्याला विकता जमणार आहे. तो विकूच शकणार नाही जर गुणवत्ता पण नाही आणि मार्केटचा सपोर्ट पण नाही. तर गुणवत्ता शेतावर आणि गुणवत्ता मालची वेचणी झाल्यानंतर ह्या दोघेही ठिकाणी आपलं लक्ष त्याच्यावर असलं पाहिजे. हे जर तुम्ही करून घेतलं तर कापसामध्ये नफा मिळवणं अशक्य नाही आहे, पण शक्य तुम्हाला दिसू लागेल. कोणत्याही गोष्टीची दोन वेळा रचना होते, प्रथम मनात आणि त्यानंतर हकीकतमध्ये, म्हणजे प्रॅक्टिकल. ताजमहल तुम्ही घ्या, तुम्ही कुतुब मिनार घ्या, तुम्ही ही फॅक्टरी घ्या, त्याची रचना पहिलं मनात झाली की ही फॅक्टरी अशी असावी, त्याचे एक ड्रॉइंग झाला, त्याच्यावर सुधार झाला आणि त्यानंतर त्याचं कन्स्ट्रक्शन झालं. तर रचना दोन वेळा होते. तर तुम्ही मनात ही रचना तुम्ही आता बांधून जाय म्हणून जाता वेळी की कापसाचा शेतीमध्ये नफा मिळवणं शक्य आहे, आहे आणि आहे. आत्ता जर मनात असेल तर तुमचा पहिला पाऊल त्याप्रमाणेच तुम्ही टाकला की जर मला ते नफा मिळवायचा असेल तर मी काय करावं लागेल, असं मी काय वेगळं करावं लागेल की आता मी 3-4 वर्षाने नाही करीत आहे, आता सरकार तुमच्या संगती आहे, हमी भाव 26-28% वाढलेले आहे, चांगला जिनिंग फॅक्टरीवाला तुम्हाला बोलवीत आहे, होत होतो का असं अगोदर? तुमचे जे खरीदार आहे ते तुम्हाला इन्व्हाइट करून अशा कार्यशाळेसाठी बोलवत होते. मुंबईवरनं पाहुणे आलेले आहेत, एक पुढारी शेतकरी तुम्हाला भेटायला आलेला आहे इकडे की तुम्ही बघा माझ्याकडे काय आहे, तुम्ही पण भेटवून घ्या. तर ही चांगल्या परिस्थितीची निशाणी आहे. परिस्थिती बदलत आहे तुमच्यासाठी, आमच्यासाठी, पण याचा फायदा आपण घेण्यासाठी मनाने तयार आहोत का? ते खूप महत्त्वाचे आहे. जर आपण आहोत तर आपल्याला कोणीही थांबू शकत नाही. मार्केटची रेखी करा, तुम्ही मार्केटचा सर्वे करा विकण्या अगोदर. वेचणी झाली, तुम्ही मार्केट लगेच मार्केटमध्ये घेऊन या माल. ठीक आहे, तुम्ही खर्च काढून घ्या पहिले. तुमचा खर्चाचा हिशेब आहे का आपल्याकडे, किती खर्च करता का आपण? कारण की नफा माइंड नाही मिळू शकत याचं मुख्य कारण खर्च आहे. मी खूप शेतकऱ्यांना विचारलं की तुम्हाला नफा का नाही मिळत, आपल्याला नफा मिळतो का कापसाच्या शेतीमध्ये? मिळतो का? व्हेरी गुड. काय करता तुम्ही असं स्पेशल? आपल्याला कापसाच्या शेतीमध्ये नफा मिळतो की नाही मिळतो? कमी मिळतो का? बरोबर आहे, उत्पादन कमी आहे आणि खर्च जास्त आहे. म्हणजे तुम्ही बघा, सर्वांची हीच कॉमन स्थिती आहे की खर्च जास्त आहे तर खरी गोष्ट आहे, आणि ते फक्त आपल्यासाठी नाही आहे, कुठेही भारतामध्ये. जी जी, हा मामाजी, काय म्हणणं आहे आपलं? 22,500 रुपये पर एकर आहे कमीत कमी, आणि ऍव्हरेज उत्पादन आमच्या इथं कोणाचं होतं 6 क्विंटलच्यावर कोणाचं नाही, कोणाचं असेल 8 क्विंटल, पण ऍव्हरेज जमिनीचा हे जर पाहिला तर 6 क्विंटल मध्ये कापसाच्या शेतीमध्ये फार कमी हे मिळतो, नफा मिळतो. उत्पादन कमी आहे, खर्च जास्त आहे, आणि ही परिस्थिती फक्त आपली नाही आहे. कोरडवाहू जमीन फक्त महाराष्ट्रामध्ये, फक्त विदर्भमध्ये नाही. आणि तुम्ही सरकारची स्कीमं बघा, ड्रिप इरिगेशनसाठी 50% सबसिडी देत आहेत ते. तर जे ऑफ सीझन असेल आपली, जेव्हा सीझन नसेल तेव्हा तुम्ही ही चौकशी करू शकता. विदर्भमध्ये फक्त 8% इरिगेशन आहे, महाराष्ट्रामध्ये 18% इरिगेशन आहे, पंजाबमध्ये 72% इरिगेशन आहे, गुजरातमध्ये 60% इरिगेशन आहे. तर त्यांच्याकडे जास्त पैसे आहेत असं नाही आहे, पण आता जास्त पैसे झालेले आहेत. इरिगेशन केल्यानंतर, उत्पादन वाढवल्यानंतर, तर आपल्याला हे तर कळते सर्वांना की खर्च जास्त आहे, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. पण जर उत्पादन नाही वाढला तर हा खर्च तुम्ही किती वर्ष तुम्ही बेअर करू शकाल? शक्य नाही आहे. उत्पादन वाढवावंच लागेल आणि गुणवत्तामध्ये सुधार करावाच लागेल, याचा पर्याय नाही आहे. तर पर्याय नाही आहे तर आपल्याला याचा बाबत विचार केला पाहिजे. तुम्ही मराठवाड्यामध्ये दरवा घ्या, तुम्ही खान्देशमध्ये बघून या काय ते नवीन करताय, तुम्ही गुजरातमध्ये जा,
का ते जास्त उत्पादन घेतात, असं काय नवीन करतायत? पाण्याची सोय थोडीफार आहे त्यांना, पण त्यांचे पण प्रगतिशील विचार चालू आहे. आणि तुम्ही आंबोडामध्ये जा, अमृतरावांचं तुम्ही शेत बघा, हीच माती आहे, हीच परिस्थिती आहे. पैशामध्ये पण त्यांचं त्यांना कोणी एक्स्ट्रा लोन दिलेली नाही आहे. तर असं ते काय नवीन करतायत? 50 क्विंटल इकडे बागायतीमध्ये 7 ते 10 क्विंटल कोणी आहे का 25 क्विंटलचा वर घेणारा? पण हे स्वप्न नाही आहे, आपल्या मध्येच हे होत आहे. तर हे शक्य आहे, मनात बसवायचं हे आहे की हे शक्य आहे आणि हे तुम्हीच करू शकाल. आम्ही आहोत तुमच्या संगती, जिनिंग फॅक्टरीवाले आहे संगती, सरकार आहे संगती, इकडचं APMC आहे संगती तुमचं. APMC खूपच प्रगतिशील आहे हिंगणघाटमध्ये. हिंगणघाटचे कापसाचे भाव आजूबाजूच्या कमीत कमी 80-90% गावापेक्षा जास्त असते. बरोबर आहे ना? गाठी प्रीमियम जातात कारण की कापूस प्रीमियम आहे, प्रोसेसिंग प्रीमियम आहे, विचार प्रगतिशील आहे. तर शेतकऱ्यांना ही संधी आहे, स्पेशली हिंगणघाटमध्ये या संधीचा लाभ तुम्ही घ्यायला पाहिजे. यांचं संगती बसा आणि तुम्ही वार्तालाप करा की आम्ही काय नवीन करावं की आमचा फायदा होणार शेतीमध्ये. तुम्ही जगलं तर हे जगणार आहे, आम्ही जगणार आहे, देश जगणार आहे. पण तुम्ही जगायला पाहिजे, हात धरून कोणी घेऊन जाणार नाही साहेब, हे शक्य नाही. तुम्ही आलात तर हात देऊ शकेल लोक तुम्हाला. तर मनात जर प्रगती बसली तर कर्मात प्रगती बसेल आणि तर तुमचा बँक बॅलन्स पण दिसेल. आणि शेतीमध्ये तुम्ही नफा नाही केला तर फ्युचर तसंच आहे की हे जे चालत राहिलेले आहे हे तर 2-5 वर्ष तुम्ही खेचू शकणार, पण त्याच्यावर 1 वर्ष जर वाईट गेला आपला, वर जर देवाने आपल्यावर मेहरबानी नाही केली कापसाची, तर काय होणार कोरडवाहू शेतीचं? सोयाबीनमध्ये आता तुम्ही कारंजामध्ये परिस्थिती बघा, 30-40% क्रॉप फेल गेलेला आहे, पाण्याची सोय नाही तिकडे. तर कापूस सोडून सोयाबीन लावला आणि सोयाबीनमध्ये पण नुकसान केला, तर आता जायचं कुठे? कापूस हे कॅश क्रॉप आहे, एस्टॅब्लिश कॅश क्रॉप आहे. तर त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे, 7000 वर्ष झाले भारताने विश्वास ठेवलेला आहे. तर हे तुम्हाला दगा देणार नाही, पण आपल्याला थोडा विचार तरी बदलावा लागेल. सोच बदलो, नसीब बदलेगा, दुनिया बदलेगी. आणि आता ते आम्ही शेतामध्ये बघत आहोत की कारंजामध्ये, अकोलामध्ये, अंजनगावमध्ये शेतामध्ये बोन सड नावाचं एक रोग आम्हाला दिसत आहे. विदर्भमध्ये पण ते आहे, पांढरकवडामध्ये थोडा दिसला, पाटणबोरीमध्ये दिसला, तुमच्या शेतामध्ये पण आज सकाळी दिसला. त्याच्यावर अमृतरावजी बोलणार आहेत, तुमचे प्रश्न उत्तर होणार आहेत, पण त्याची जाणीव तुम्ही करून घ्या. हा रोग निग्लेक्ट करण्यासारखा नाही आहे, आपल्या शेतामध्ये नाही आहे तर येणार नाही, तसं पण आपण विचार करण्यासारखा नाही आहे. एकही बोन तुमचा वेस्ट गेला नाही पाहिजे. 5450 रुपयाचा कापूस 1 किलो पण वेस्ट गेला नाही पाहिजे. तर तुमचा खर्च जे आहे ना, ते त्याचं समाधान तुम्हाला आवकमध्ये होणार. आपला लक्ष खर्चावर असतो. ज्या शेतकऱ्यांनी खूप पैसे कमवले, खूप दवाई मारतो, दवाई जास्त देऊन काय आपल्याला उत्पादन जास्त भेटत आहे का? त्याची पण जाणीव मिळवून घ्या. प्रमाणशील होणं खूप आवश्यक आहे. मला जर 2 चपातीची भूक आहे, मी जर 10 खाऊन घेतली आता, तर का मी वाढून जाणार का? माझी शक्ती वाढणार का? की पोट खराब होणार? तर दवाई आहे ती विष आहे, त्याचं प्रमाण खूपच अल्प राहिलं पाहिजे, कारण की तो ती महाग पण आहे. आणि खतं आहेत, त्याचं प्रमाण किती राहायला पाहिजे, केव्हा काय द्यायला पाहिजे, त्याची जर तुम्ही पद्धतीशीर तुम्ही स्टडी केली आणि आपला शेता अनुरूप त्याची सिस्टम तुम्ही डेव्हलप केली, जशी अमृतरावांनी केली आहे, तर कापसाच्या शेतीमध्ये उत्पादन वाढवणं तितकं अवघड नाही आहे, सोपं नाही आहे. हे मला ठाऊक आहे का की मी पण शेती करतो, पण तितकं अवघड तर नाहीच आहे जे आपलं खूप लोकांच्या मनात आहे की याचं वर शक्य नाही. तर याचा विचार करा आणि तुम्ही जे पण प्रश्न असेल ते तुम्ही आम्हाला, अमृतरावांना कार्यक्रम नंतर तुम्ही विचारू शकता.
तर तुमच्यासाठीच आम्ही आलेलो आहोत इकडे. जिनिंग फॅक्टरीचा तुम्ही फायदा घ्या, ए पी एम सीचा फायदा घ्या. ते शेतकऱ्यांचं मदत करण्यासाठी खूप त्यांच्याकडे स्कीम आहे, त्यांच्याकडे विचार आहे त्यांचे. ते स्वतः शेतकरी आहे किंवा होते, तर सर्व मिळून तुम्ही कलेक्टिव्ह प्रगती करू शकता. सी आय सी आरचे सायंटिस्ट आपल्याकडे आहे इकडे, त्यांना तुम्ही विचारा. तुम्ही शेतकरी मध्ये मध्ये तुम्ही महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात यांचा ग्रुप बनवा, आम्ही तुम्हाला बनवून देणार. ते तुम्ही वार्तालाप करा. तर सर्व संगती म्हणायचं आहे, कापसाच्या शेतीमध्ये बोला, एकच बोलत आहे का, कापसाच्या शेतीमध्ये नफा मिळवणं शक्य आहे. तीन वेळा बोलायचं आहे, आहे, आहे. बीज में हो जान तो कपास पहलवान, बीज में हो जान तो कपास पहलवान, कपास पहलवान तो खरीदार मेहरबान, और खरीदार मेहरबान तो किसान धनवान. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.